स्थळ कासारवडवली ठाणे, वेळ मध्यरात्री 12 ची. वरेकरांच्या याच दुमजली घरातून आरडाओरडा ऐकवल्यानं परिसरातले लोक त्यांच्या घराकडे धावले आणि त्यांनी जे डोळ्यांनी पाहिलं त्याच्यावर त्यांचा आताही विश्वास बसत नाहीये. हसनेन वरेकरनं त्याच्या घरी पार्टीसाठी आलेल्या सगळ्या पाहुण्यांना ठार मारलं होतं. त्यात त्याची आई, वडील, पत्नी, लहान मुलगी आणि बहिणीचा समावेश आहे. 14 जणांवर सत्तूर्ण वार करून हसनेन त्यांची हत्या केली. वार करण्याआधी त्यानं विषप्रयोग केल्याचाही संशय व्यक्त होतोय. हसनेन वरेकर नावाचा, वय वर्ष 35, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसाठी चार्टर्ड अकाउंटंटशी रिलेटेड काम करणारा, इथं राहणारा मुलचा कासार वडवली गावामध्ये इसम आहे आणि त्याने त्याच्या घरामधल्या आई, वडील, 3 बहिणी, बहिणींची मुलं, स्वतःची पत्नी आणि स्वतःच्या 2 मुली यांना मारून त्यानंतर स्वतः आत्महत्या केलेली आहे. 3 महिन्यांचं बाळ ते 65 वर्षाच्या वरिष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या गळ्यावरून सत्तूर फिरवला. त्याआधी त्यानं सर्वांना खास मेजवानीसाठी घरी बोलावलं. रात्री सगळ्यांनाच पोटभर जेव घातल्यावर हसनेननं हे क्रूर कृत्य केलं. हसनेनच्या हल्ल्यात आता त्याची एक बहीण बचावली आहे. तो 15 बॉडी में से 8 बॉडी हमारे यहाँ इन्क्वेस्ट करके पंचनामे के लिए दिए गए पुलिस की तरफे, और जो 7 बॉडीज जो है उनको कलवा पोस्टमार्टम के लिए भेजा गया है, और जो 8 हमारे यहाँ पोस्टमार्टम के लिए भेजे गए थे उनका सबका पोस्टमार्टम ऑलमोस्ट खत्म होते आ रहा है अभी, और 1 बॉडी ऑलरेडी ताबे में दिया है अगले इसके लिए, और अभी बाकी इसका जो प्रोसीजर चालू है. कुछ करेगा ऐसा कुछ नहीं, अभी उनके बहन के बहन लोग को सब लेके आए, बच्चे को अभी हमारे घर में आया, सबसे हाथ भी मिलाया 6 बच्चों ने. रात में 11:30 बजे भी सब उधर हंसी मजाक ही चालू थी, ऐसा कुछ नहीं हुआ था. हसनेनच्या या कृत्यामागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 वर्षांपूर्वी वरेकरांच्या घरात 6 जणांना विषबाधा झाली, पण त्यावेळी सर्व वाचले. पोलिसांनी पोस्टमार्टम नंतर मृतांची आतडी, जठर आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत. या कुटुंबात संपत्तीवरून 2 गट पडले होते, त्यांच्यात वाद सुरू होता. कुटुंब संपल्याने शनिवार रात्री नेमकं काय घडलं ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आता हसनेनच्या बहिणीच्या जबानीवर भिस्त आहे. प्रचंड मानसिक धक्क्यामुळे हसनेनची बहीण सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही आहे, त्यामुळे तिच्या जबानीची पोलीस वाट पाहत आहेत. दरम्यान या हत्याकांडामुळे सध्या ठाण्यामध्ये एकच खळबळ उडाली हे मात्र नक्की. प्रजन संदीप भारतीसह कपिल राऊत, जी मीडिया, ठाणे. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.